असं हे बघा की माननीय शरद पवार साहेबांनी हे काल अत्यंत परखडपणे जे भाष्य केलं त्या शिवसेनेच्या भावनाने म्हणजे देशवासियांच्या भावना आहेत. माननीय शरद पवारांनी चिंता व्यक्त केली की जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं फुटीनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडेल. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हयातीत त्यांचा पक्ष तोडण्यात आला आणि तुटलेल्या पक्षाला मूळ शिवसेना व चिन्ह ही मानण्यात आली. त्याच पद्धतीनं शरद पवारांच्या हयातीत शरद पवार आहेत, समोर दिसत आहेत, त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे, त्यांची कार्यकारिणी आहे. तरीही पवारसाहेबांना भीती वाटते की हे सगळं काही शिवसेनेच्या फुटलेल्या मॉडेलनुसार घडेल आणि हा पक्ष माझ्या डोळ्यासमोर फुटीर गटाला म्हणजे अजित पवारांच्या गटाला दिला जाईल. हे अत्यंत या देशाच्या राजकारणातलं विदारक चित्र आहे. पक्षाचा संस्थापक कुठे आहे आणि त्याचा पक्ष फोडून तो पक्ष दुसऱ्याच्या हातावर त्याची मालकी दिली जाते त्या देशामध्ये असं कधी कुणी घडलं नव्हतं. म्हणून या देशातल्या लोकशाहीची, संसदीय लोकशाहीची, निवडणूक आयोगाच्या भविष्याची आम्हाला चिंता आहे. पवारांनी इशारा सुद्धा दिला की माझा फोटो वापरू नका, परंतु तरी सुद्धा त्यांचे फोटो वापरले. जसे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला जातो, बाळासाहेब ठाकरेने त्यांच्या हयातीमध्ये कोणाचा इशारा दिला होता, माझे फोटो वापरू नका, तुम्ही माझ्यापासून दूर गेलात ना, तुम्ही माझ्यापासून दूर गेलेला आहात, तुम्ही माझ्या पक्षातून दूर गेलाय, म्हणजे तुम्हाला माझा विचार मान्य नाही, हे बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं. तरी कुठून गेलेला बाहेर पडलेल्या लोकांनी बाळासाहेबांचे फोटो वापरायचे जेव्हा सुरू केलं तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की माझे फोटो वापरू नका. आज शरद पवारांच्यापासून लोक फुटून गेले आणि तरी म्हणतात आमचे शरद पवार नेते कसं काय, हे ढोंग आहे. तुम्ही तुमचा पक्ष स्थापन करा, तुम्ही तुमचे फोटो लावून नका मागा मागा ना. तुम्हाला शरद पवार कशाला पाहिजे, तुम्हाला बाळासाहेब ठाकरे कशा करता हवे, तुमच्या तेवढी धमक आणि हिंमत नाही का, स्वतःचे फोटो, स्वतःच्या वडिलांचे फोटो. शरद पवार आमचे देव आहेत, मग देवाच्या पाठीत खंजीर का खुपसला. बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे, मग बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना का तोडली अशा प्रकारे तुम्ही डरपोक लेखाचे. ये कोई दरार नहीं है, देखिए इंडिया अलायंस यानी भारत जीतेगा बैठक मुंबई में होने जा रही है 31 अगस्त और 1 सितंबर हर राज्य में. एक अलग अलग पार्टी है, कांग्रेस नेशनल पार्टी, हर पार्टी को अपना विस्तार करने का पूरा अधिकार है. We'll be right back.